जय हरी जायदेवी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जय हरी याच्यासाठी का आता आषाढी एकादशी आहे आणि आपण फराळ बनवणार आहोत म्हणून जय हरी केलेली आहे। तर आज आपण बनवणार भजी, बटाट्याची भजी बनवणार आहे। उपासाला भजी खायला जर भेटली तर किती छान ना। तर आपण बघूया कशी बनवायची ते। मी बटाटा किसून घेतलेला आहे, मोठा मोठा घेतलेला आहे आणि तो मिठाच्या पाण्यात घातलेला आहे म्हणजे त्याची चांगली चव येते आणि काळा पण पडत नाही। हे मी घेतले वरईचं पीठ घेतलेलं आहे, हे राजगिरीचं पीठ घेतलेलं आहे आणि मीठ आणि मिरची। आता एवढं साहित्य घ्यायचे आपल्याला उपासासाठी करायचे म्हणून आणि हे मी तेल घेतलेले आहे, त्याला ठेवलेले आहे। आणि हा बटाटा आहे ना, बटाटा मी ताटामध्ये काढून घेते। आता कुरकुरीत मस्त भजी होणार आहे आपली। आज एकादशी निमित्त भजी बनवते। आषाढ महिना म्हणलं का वारीला खूप महत्व असत, आषाढ महिन्यात वारी असते म्हणून आषाढ महिन्याला महत्व असत। आता मी थोडं मीठ टाकते, थोडी मिरची टाकते, थोडी मिरची टाकलेली आहे। आपण पीठ घेते, हे राजगिऱ्याचं, राजगिऱ्याचं आपल्याला थोडंच घ्यायचे, वरईच्या पिठाने चांगले कुरकुरीत होतात। हे बघा असं आपल्याला खलून घ्यायचे बटाट्या कांद्यासारखा बटाटा। पीठ पाहिजे तेवढं आपल्याला वाढवायचे, अंदाजाने घ्यायचे पीठ। इकडं आता मी हे मिक्स करून घेतलेले आहे। हे बघा पीठ आणि बटाटा आपला असा आता थोडी थोडी आपल्याला सोडायची आणि चांगली शिजवायची, असं पातळ सोडायची आहे आपल्याला, सुकी सुकी खेकडा भाजी सारखी। मी आता थोडीच बनवते त्यामुळे तेल पण थोडंच घेतलेले आहे आणि चांगली होऊन द्यायची आहे आपल्याला। भजी होत आहेत आपली, आता एकादशी निमित्त भजी करतोय आपण। एकादश म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहिती नसतं। एकादश म्हणजे आपली पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय जेव्हा एकत्र होतात त्याला एकादश म्हणतात। आणि मन, पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय हे सर्वांना माहितीच आहे, पण मन हे आपलं खूप चंचल असतं, ते देवाशिवाय स्थिर होत नाही म्हणून ते देवाच्या भजनाला लावायचं। पण परमार्थामध्ये तसं नाही, परमार्थामध्ये पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि एक मन जेव्हा एकत्र येईल त्याला एकादश म्हणतात, तेव्हा आपलं मन भगवंताच्या ठिकाणी लावायचे पाच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सहित, तेव्हा ती एकादश होते। आता उपवास बघूया। उपवास म्हणजे उपासना, काही बोलतात उपास म्हणजे उपाशी राहायचं असं नाही। उपासना, उपासना कोणाची करायची? भगवंताची करायची, ते परमार्थाची करायची उपासना, तेव्हा ती आपल्याला उपास घडतो। किती तुम्ही फराळचं खाल्लं किंवा नाही खाल्लं याला काही अर्थ नाही, पण जेवढी उपासना करेल ना तेवढीच भगवंतापर्यंत पोहोचते, तेव्हा आपल्याला उपास तर पकडायचा आहे पण उपासना पण करायची आहे, तरच ती एकादश आपले सारथी ठरल। म्हणून भजी खा, तुम्ही खिचडी खा, बटाटा खा, भाजी खा, काही खा, फराळाच्या मिशे धनी घेशी, पण मन हे भगवंताजवळ लावायचे। भगवंतच अर्जुनाला म्हणतात सर्वतोपरी उत्तम करी माझे नामस्मरण, उचिष्ट न करी मन अनेक ठाया। आपलं मन भगवंताजवळ पोचलं पाहिजे। आहे करोनामुळं वारी काय पंढरपूरला गेली नाही, माऊलीची पादुका ते जाणार आहेत एसटीमध्ये, पण बऱ्याच जणांना वारीला जाता आलेले नाहीये। तेव्हा घरूनच आपली वारी करायची आहे, मन तिथे लावायचे, देवा पाठीमाग धावून आपल्याला देव भेटणार नाही, हे भगवंताजवळ लावायचे तेव्हा ती एकादश। आपली ही भजी होत आलेली आहे आणि चांगली झालेली आहे, खुरखुरीत
बघा मस्त छान दिसत आहे. कशी वाटतायत आपल्याला ते सांगावा. हे बघा आता लालसर झालेली आहे आपली, मी काढून घेते. आपली भजी कशी कुरकुरीत आहे, मस्त आहे. हे बघा वाजत त्यात तुटतात पण मस्त कुरकुरीत झालेली आहे भजी. छान घरी करून पहा, उपासाचा कंटाळ्यांना नाही वेगळा पदार्थ खायला भेटल्यानंतर. आणि कशी झाली ती मला सांगा कमेंट करून. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.